धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेतून 55 लाखांची रोकड जप्त झाली आहे. कापड व्यापाऱ्याकडून 55 लाखांची रोकड जप्त झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई. तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये 55 लाख रुपये आहेत. आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे. त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेलं आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत. हे 3 इसम जे आहेत त्यांचा इंट्रोगेशन चालू आहे. तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती, इतकी मोठी कॅश कुठून आली होती, याचा सगळा उहापोह केला जाईल. आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाइंग स्क्वॉडचे लोक देखील आमच्या बरोबर असतील.